नमस्कार मित्रांनो, शिकण्यासारखं बरंच काही या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी नेहमीच तुमच्यासमोर काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. तशाच प्रकारे आजही मी तुमच्यासमोर एक नवीन गोष्ट घेऊन आलेलो आहे, जी आहे स्वास्थ्य वर्ग. मित्रांनो, आपण नेहमीच स्वास्थ्याबद्दल आपल्या सतर्क असतो. आपण वेगवेगळे कार्यक्रम पाहत असतो, वेगवेगळे मासिकं चालत असतो, त्यामध्ये आपल्याला स्वास्थ्याविषयी खूप साऱ्या महत्वाच्या टिप्स दिलेल्या असतात. पण काही लोक त्या फॉलो करतात किंवा काही लोक करत नाहीत. आपल्या शरीरावर चांगले अथवा वाईट परिणाम होत असतात. अशाच प्रकारचं मी एक माहिती तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे, ते आहे की जेवल्यानंतर आपण नेमकं काय टाळलं पाहिजे. तर मित्रांनो, मी त्यासाठी हे संपूर्ण व्हिडिओ पहा, आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. या व्हिडिओच्या खाली जो रेड कलरचा बटन आहे त्या बटनवरती क्लिक करून. तर मित्रांनो, आपण आज स्वास्थ्यविषयक सल्ला घेऊन आलेलो आहे, तो आहे की जेवण झाल्यावर कोणकोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. तर चला मित्रांनो, सुरू करूया हे व्हिडिओ. हल्ली धावपळ वाढल्याने सर्वच लोक रोज जेवण करतात आणि आपापली वेगवेगळी कामे करायला लागतात. मात्र आरोग्य चांगले ठेवण्यासाठी, वेगवेगळ्या शारीरिक समस्या टाळण्यासाठी जेवण झाल्यावर काय करावे आणि काय करू नये असे काही नियम आहेत. त्यातीलच जेवणानंतर लगेच कोणत्या गोष्टी करू नये त्याबद्दल जाणून घेऊयात. पहिली गोष्ट आहे, लगेच झोपू नका. अनेकांना जेवण झाल्या झाल्या झोपण्याची सवय असते, मात्र हे चुकीचे आहे, कारण अन्नाचे पचन व्हायला काही वेळ लागतो. त्यामुळे जेवल्यानंतर लगेच झोपू नका. जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे गॅस आणि आतड्यांना त्रास व्हायची शक्यता वाढते, त्यामुळे झोपण्यासाठी थोडा वेळ घ्या. त्यानंतर आहे धूम्रपान टाळा. अनेकांना जेवल्यानंतर लगेच सिगरेट हवी असते, पण असे करणे जास्त घातक आहे. सिगरेटमुळे हृदय आणि श्वसनासंबंधी आजार होतात. जेवल्यानंतर लगेच सिगारेट ओढणे हे जास्त धोकादायक असल्याची माहिती डॉक्टर देते. जेवल्यानंतर लगेच सिगरेट प्यायल्यामुळे कॅन्सरचा धोकाही मोठ्या प्रमाणावर वाढतो. त्यानंतर आहे लगेच आंघोळ नको. आंघोळ करताना पाण्यामुळे शरीरावरील रक्ताचा संचार वाढतो, याचा परिणाम पोटावर होतो आणि पचनक्रियाही त्यामुळे प्रभावित होते. जेवणानंतर लगेच आंघोळ करणे त्यामुळे टाळावे. लगेच फळं खाऊ नये. जेवणाबरोबर तुम्ही फळं खात असाल तर या फळांचं पोषण पूर्ण मिळत नाही. ही फळं पोटामध्ये चिकटून राहतात आणि आतड्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे जेवण झाल्यावर एका तासाने फळे खाल्ली पाहिजेत. त्यानंतर आहे चहा टाळला पाहिजे. चहापत्तीमध्ये सर्वाधिक अमलाचं प्रमाण असतं, यामुळे प्रोटीनच्या पचनावर परिणाम होतो. जेवल्यानंतर लगेच चहा पिणं टाळावं. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच आहे. आजचा व्हिडिओ संपला असं मी जाहीर करतो, आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो.